नागझरी तालुका कोरेगाव येथील वनक्षेत्रातील वन्य प्राणी सांबर ही मादी असून सांबर मादीला पाळीव गावठी कुत्र्यांनी ताणून व्याकुळ केलेले आहे. सांबर मादी स्वतःचा प्राण वाचवण्याकरिता भीतीपोटी मौजे नागझरी येथील पाझर तलावांमध्ये धावून त्या तलावामध्ये घुसल्याने फसलेली आहे. वनरक्षक पवारवाडी यांना दूरध्वनीवरून समजले असता नंतर त्यांनी आपले सहकारी यांना सोबत घेऊन नागझरी येथील पाझर तलावावरती पोहोचून त्या वन्य प्राणी सांबर मादीला पाण्यातून बाहेर काढलेले आहे. या प्राण्याला सुखरूप वनक्षेत्रामध्ये त्याच्या सहवासामध्ये म्हणजेच आदिवासामध्ये सोडून दिलेले आहे. त्याला जीवदान दिल्याने वनरक्षक नवनाथ कोळेकर व वनसेवक नागझरी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी आभार मानून कौतुक देखील केलेले आहे.